आम्हाला इकडे येताना किती ताप होतो आणि तुमच्या संग बोलताना किती ताप होत काय सांगू तुम्हाला. आता किती बर ती तुम्ही पहिल्या बायकोला का सोडलं असं कळलं तुमच्या पहिल्या. जर माझी पहिली नाही बायको नाही दुसरी नाही जी व्हायची ती बंद करून टाकतात तुम्ही. नमस्कार मित्रांनो, कसे सगळं मस्त मजेत ना. तर आज आपल्या पाठीमा बघा किती गँग आहे. गँग म्हणजे गँग नाहीये, तुम्ही जर ओळखत असाल बघा. सगळ्यात पहिल्यांदा ओळख करून देतो तुमची, तुम्ही तुमची ओळख सांगाव. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका नेता महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे आणि पांडुरंग सर आज येडा करायला आलेले आहेत. कलिंगड खायला पण आलेले सर आणि आज पेरू बघायला आलेले आहेत. अजून घास बघायला आणि तुमच्या रानात काय काय आमची मेवणी आलेली. आणि सर तुमचं काय स्पेशलिस्ट बघायला भेटेन नाही प्रत्येक वेळ हात नाही स्पेशलिस्ट नाही. आमचं काही छोट्या पुढे टाकलं तरी तुम्हाला सगळे लागतील तेवढे व्हिडिओ येतील. कोण लागतील आमचं मेन म्हणजे आम्ही सारे जनतेला असंच हात दावी चलत त्यामुळे आमची काय स्पेशलिटी ही हात दाव. लोक तुम्हाला हात दावूनच चालतात. हात दावून नाही चालत मग कसे चालतात. आम्हाला मनात घेऊन चालते जनता. जनता मनात घेऊन तुम्ही जनतेच जसे तुम्ही आमच्या कच्च्या रस्त्याने चुकून आताच आम्हाला भेटायला आले. काय तू टरबुजाची हवाच तेवढी केली. त्यांनी मागच्या वेळेस मागच्या व्हिडिओ मध्ये काय सांगितलं बोलायचं लागणार टायमिंगला रस्त्याचं काम करून घ्या पुढाऱ्यांनी लक्ष द्या. अहो नाही नाही पुढाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही ह्या गावचे छोटा पुढारी आख्या महाराष्ट्राचे पुढारी येतात. आम्हाला इकडे येताना किती ताप होतो आणि तुमच्या संग बोलताना किती ताप होतो काय सांगू तुम्हाला. आता किती खाली वाकावं लागतं कळलं तुम्हाला किती ताप झालाय. आता काय ताप कुठून दाखवू तुम्हाला. चला दाखवू ताप शेजारचा कडवड दाखवत आत मध्ये जाऊन म्हणजे बाकीचं काय काय असं त्यांनी मिक्सिंग केलं. अरे बापरे आयुष्य पोत. मित्रांनो तुम्ही जी बघत होता घनश्याम दराडे म्हणत होते की आपण टरबुजाची शेती बघू पेरूची शेती बघू तर तुम्हाला शेती दाखवतो ह्यांनी कशी एकत्र लागवड केली. बर हो ऐका की घनश्याम भाऊ तुम्ही जे पेरूची बाग म्हणत होता ती ही तर नाही ना पेरूची बाग. हेच बाग आहे का. वा 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 असंच गंडित होते म्हणजे मागणं बघितल्यावर बघा शांताबाई आणि पुन्हा बघितल्यावर कांताबाई गौतमी पाटील. गौतमी पाटील आणि जी कलिंगडाची बाग म्हणत होता ती ही तर नाही ना कलिंगड. कृष्णाला आवडलं बघ. अहो ते कृष्णाच्या हाता एवढं कलिंगड आहे. नाही ते कसं लय मोठं चिरलं ना मग वाला जात त्यामुळं शेतीने व्यवस्थित. आणि मी आज असं ऐकलं की तुमचा माल आहे ना बाजारात गेला विकायला. हो आठवडी बाजारात गेला विकायला. बर 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 आता चला आपण खास तुमची मुलाखत घेऊ. काय नाही 210 कलिंगड आहेत. किती 210 आहेत. मग ट्रॉली भरून नेलेली. मग ती ट्रॉली नव्हती सगळी. ती कोणाची शेजाऱ्याची होती का. नाही नाही ट्रॉली नव्हती. 210 कलिंगड निघले तेवढी चुकाय नेली थोडे थोडे टप्पे टप्पे. मागच्या आठवड्यात पण एक मामीने कलिंगड नेलं ट्रॉली भरून. फोन आलाय तुमच्या मित्राचा फोन आलाय जरा बोलता का. हॅलो हॅलो हा नमस्कार दादा. नमस्कार सर. सर आमचे मित्र आहेत सर ते भाऊ आहेत ना ते. बर आमच्या भावांची व्यवस्थित काळजी घ्या सर. किती पर्टे घेतलाय. किती पर्टे घेतलाय एवढं बोलायचं. नाही किती पैसे घेतले एवढं बोलायचं. तुम्ही त्या दिवशी मला म्हणलं नाही का मला काय असल्यावर सांगा. आम्ही यांच्यासोबतच काम करत होतो ना. हो यांच्यासोबत तुम्ही करत होते का ते तुमच्यासोबत करत होते ते नीट सांगा आम्हाला जरा. नाही सर मी छोटा माणूस आहे मी त्यांच्यासोबत करत होतो सर. थोडं हळू बोलावं आमच्या कानाचं पडते तुटत हळू बोला जरा. तुम्हाला माहित आहे सर मी सामान्य माणूस आहे सर माझी इच्छा असते तुमच्यासारख्या. हो सर माझी मशी इच्छा आहे पण आता पुढे कॅमेरा चालू त्यामुळे माझ्या इच्छेला आवर घालतो मी. नक्की तुमची इच्छा काय बोलते ना. नक्की इच्छा काय तुम्हाला आवर्जून फोन करतो मी ना तुम्हाला फ्री झालो की 10 मिनिटात कॉल करतो. आवर्जून इच्छा सांगतो आणि माझी इच्छा आता तुम्हाला काय बोलण्याची आहे ती नंतर व्यक्त करतो ठेवू का. कुठे आहेत. अरे अलका ध्वनी प्रोडक्शन चलय ना कर खाऊ कमी करे जरा खायचं. नाही नाही त्या बाकीच्या प्रोडक्ट आता हे सर म्हणले 2-3 दिवसाचं 40,000 यांनी नेले त्यांच्यामुळे आमचा व्हिडिओ नाही चालला म्हणलं त्या 250 रुपये रोज आणि आले असते ना काही येऊ म्हणले. त्यांनी तुमचं नाव सांगितलं मी दिले असते 250 रुपये. हा सर कधी येता इकडं.
येतो सर लवकरच, आमची टीम तिकडे येणार आहे माहित असतं म्हणलं असतं सरांनाच मी घेऊन येतोय. हा म्हणूनच ते नाही नाही ती टीम आम्हाला म्हणली आम्ही इकडे येणार होतो पण त्या माणसानं नाही सांगितलं कारण आमच्याच गाडी जागा नव्हती ती लटकून आला असतं. ती म्हणले नसतं माझी गाडी घेतो बा मी नवी गाडी घेतलेली आहे. चालते चालते करा कॉल देऊ सर लई बिल झालं आपलं करतो तेवढं मग नंतर एक जरा लिंबुनीची बाग दाखवा की आम्हाला आमची बाग आमची बाग बरं तुम्ही पहिल्या बायकोला का सोडलं असं कळलं तुमच्या पहिल्या जर माझी पहिली नाही बायको नाही दुसरी नाही जी व्हायची ती बंद करून टाकता तुम्ही म्हणजे लग्नाचा विषयच नाही का. नाही नाही बरं आज महाराष्ट्रामध्ये लग्नाचा बघा लय तुटवडा चालू आहे. कलिंगड कापायला ते महाराष्ट्रामध्ये लग्नाचा लय तुटवडा पोरींची लय कमतरता भासू लागली आमचा गडीच राहिलाय. होणार नाही त्यांचा विषय सोडून द्या त्यांचा विषय मग तो एवढा देखना दांड गडी सोडून द्यायचा म्हणल्यावर तुमचा काय विषय करायचा. नाही आमचं काय नाही सर तुमच्या बरोबर फिरलं तरी मग ध्यान देऊन टाका चांगलं पोरग दिसतय आमच्या बरोबर कंटिन्यू नसता मागच्या बरोबर कंटिन्यू नसता आम्ही दोन दिवसाचे मेहमान आहे ते कायमचे मेहमान लिंबूनी दाखव अजून त्यांनी प्रश्न काय केलता हा पुरा घेऊन चालता का मालकाने घेऊन चालायचा का आम्ही घेऊन चालायचा लोक काय कृष्ण कृष्ण अरे आता चांगलं होतं की कलिंगड कुठे गेलं घे 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 तू आता आत्ता तुरलंय आणि कुठे टाकून तिथेच ठेवून दिलं असेल असेल पिकले असतील ह्याला पाणी नसल्यामुळं जास्त वाढ झाली ना हा त्यामुळं जसं राजकारणात लोक फिरतात तसे वातावरण फिरलं की आपली कलिंगड फिरतात एवढं कलिंगड चांगले चांगले तुडून नेले माग काय राहणार आहे आज बाजारात काय काय नेले एवढे कलिंगड झालेले आहेत गमशा शेतातले म्हणा या इकडे लिंबुनीच्या झाडाखाली आयुष्यपत सरजी बसा इथं लय लय भारी गप्पा मारू आपण लय भारी वातावरण आहे बर का तुमचं समोरून तुमच्या तोंडासमोर नको ना हा